सध्या मोठ्या प्रमाणात लाच घेणाऱ्यांवर कारवाई केली जात असून जिल्हा परिषदेच्या दोन अभियंत्यांना या विभागाने लाच घेताना रंगे हात पकडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील असणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचलुचपत विभागाकडून चांगली कारवाई केली जात असून सर्वसामान्य जनतेने एक रुपयाही कोणाला लाच देऊ नये आणि जर कोणी मागत असेल तर जाहीर तक्रार करण्यासाठी सर्वसामान्य जनता पुढे येऊ लागली आहे. समाजामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासनाने सुरू केलेला हा विभाग सक्रिय झाला असून गेल्या 4 दिवसात 2 ठिकाणी भक्कम अशी कारवाई करण्यात आली. एका माजी सैनिकाला वीज कनेक्शन देण्यासाठी खेड येथील शाखा अभियंत्याने मागितलेले पैसे गैर असल्याने त्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली. त्यानंतर काही तास उलटतात न उलटतात तोच देवरुख येथे 2 अभियंत्यांना 5,000 रुपयांची लाच घेताना पकडण्यात आल्याने जनतेतून या लाचलुचपत विभागाचं अभिनंदन करण्यात येत आहे. शासकीय कर्मचारी मग तो कोणीही असो एक रुपयापासून कितीही रुपयापर्यंत जर का लाच मागत असेल तर त्याला पकडून द्या आणि त्याला कायमचा घरी बसवा असं सर्वसामान्य जनतेतून बोललं जात आहे.